सुशांत सिंग राजपूत पासून ते बिग बॉस पर्यंतच्या या सगळ्या चर्चेत आपल्या नजरेसमोर सहज येणारी व्यक्ती म्हणजे अंकिता लोखंडे। आता पुन्हा एकदा अंकिताची चर्चा सुरू झाली आहे। त्याचे कारण हे तितकेच खास आहे। सध्या रिलीज झालेल्या आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमात अंकिताने यमुनाबाई यांची भूमिका साकारली आहे आणि या भूमिकेसाठी तिने एक रुपयाही मानधन घेतलं नाही। निर्माते संदीप सिंह यांनी जेव्हा तिला ही भूमिका ऑफर केली तेव्हा तिने संदीप शर्मा यांच्या समोर एक अट ठेवली होती। याबद्दल सांगताना ती म्हणाली की स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी मी काहीही मानधन घेणार नाही। संदीप माझा चांगला मित्र असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी मी त्याच्याकडून काहीही मानधन घेतलं नव्हतं। संदीप एका चांगल्या चित्रपटाची निर्मिती करेल असा माझा त्याच्यावर विश्वास होता। मला फक्त या सिनेमाचं भाग व्हायचं होतं। हे सत्य समोर येताच अंकिताने एक रुपयाही न घेता यमुनाबाईंची भूमिका साकारली यावर शिक्कामोर्तब झाला। तुम्ही सर्वांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा पाहिलात का? कमेंट करून नक्की सांगा।